उद्याचा म्हणजे सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत याला दिवस म्हणतात. उद्या 13 तास आणि 14 मिनिटाचा दिवस आहे. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत 13 तास आकाशात असणार आणि 14 मिनिट. सकाळी 6:03 सूर्य उगवतोय. सकाळी लवकर सूर्य उगवतो ना, 6:03 उगवतोय आणि मावळतोय 7:17. उशीर पर्यंत असतो का नाही? उद्या 21 जूनला 13 तास आणि 14 मिनिट सूर्य आकाशात असणार. सगळ्यात मोठा दिवस. आणि उद्यापासून आता उत्तरायण होतं. आजपर्यंत उत्तरायण आहे म्हणजे सूर्य उत्तरेकडे असतो. उद्यापासून सूर्य दक्षिणायन हळूहळू दक्षिणेकडे यायला सुरुवात होणार. त्यामुळे उद्यापासून दक्षिणायन चालू होत आहे. उद्याचा सर्वात मोठा दिवस आणि उद्याचा सगळ्यात योग दिन, जागतिक योग दिन आहे. नेहमी 12 तास दिवस आणि 12 तास रात्र हे सर्व समान असते. पण उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा मोठा होत जातो, तो 13 तासाचा होतो, 13 तास आणि 14 मिनिट. आणि इथून पुढं दिवस कमी 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 होत जाणार. जसं जसं सूर्य दक्षिणेकडे येईल तसं कमी कमी होणार. दिवस 11 तासाचा आणि रात्र 13 तासाची होणार. आणि त्यामुळे थंडी जास्त असणार. सूर्य जास्त वेळ असल्यामुळे उष्णच असते आणि रात्र कमी आपल्याकडं. आता सध्या 11 तास रात्र आहे, फक्त 11 तास आणि 13 तास दिवस आहे. याप्रमाणे उद्याचे दिवसाचं महत्व आहे लक्षात घ्यावं. शिवाच्या उपासनेमुळे ज्ञान मिळते. शिवाच्या उपासनेमुळे ज्ञान मिळते म्हणजे काय? शिव म्हणजे कोण? शंकर. शंकर म्हणजे कोण? कुठे राहतो तो? तो इथं बुकडीजवळ शिव राहतो. इथं राहतो की नाही? मग याची उपासना केली पाहिजे. या शिवाची काय केली पाहिजे? उपासना केली तर ज्ञान प्राप्त होतं. कसलं ज्ञान? आत्मज्ञान प्राप्त होतं. याची उपासना करताय का तुम्ही? करतोय, पण ती फुकट आहे त्यामुळे करत नाही. ज्ञान मिळणार आहे महत्वाचं, पण ते करण्यासाठी पैसा लागत नाही. काय लागत नाही? म्हणून आम्ही करत नाही. फक्त ज्ञानाचा अभ्यास केला की शिवाचा अभ्यास झाला. फक्त कशाचा अभ्यास केला की? ध्यानाचा अभ्यास शिकवला नाही असं कोणी सांगा? तो अभ्यास केला की शिवाचा अभ्यास झाला, शंकराचा. आणि तो अभ्यास पूर्ण झाल्यावर ज्ञान प्राप्त होत. हळूहळू ज्ञान वाढत पूर्ण होत. पण त्याचा अभ्यास केला पाहिजे. एका आसनावरती बसून केला पाहिजे, दिवसभर केला पाहिजे ध्यानाचा अभ्यास. चालत बोलत केला पाहिजे, काम करत ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. मग जास्त होत. नुसतं बसून बसून किती वेळ बसणार? 1 तासच बसणार हो. 24 तासाचा दिवस आता 24 तास मिळून होतात. मग आपल्याला वेळ मिळेल तेव्हा ध्यानाचा अभ्यास करत काम केलं. तर असा अभ्यास शिवाचा केला तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार. आपलं डोळे मिचकत मिचकत त्या ध्यान लागतं का त्याला? ध्यानाने असं असं डोळे करायला सांगितलेत का? कसं सांगितलेत? पापणी कशी पाहिजे? स्थिर पाहिजे, त्राटक पाहिजे. आणि ते नेहमीच त्राटक ठेवायचं. जेवताना खाताना काम करताना मिची 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 काय म्हणून करायचं? कोणासारखं सांगत नाही कोणासारखं. कळलं? मिची 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 डोळे अक्कल नाही. तिथे विचार स्थिर नसतात. तिचे डोळे मिची मिची आहेत, त्याचं डोक्यातले विचार पण स्थिर नसतात, चिंचिल असतं. त्या डोळ्यानंच करत. म्हणून मुलगी बघायला गेल्या, मुलगा बघाय काय बघावं? ते डोळे बघावे. डोळे कसे? स्थिर आहेत का मिची मिची? मिची मिची काय करायचं घरात आणून? म्हणून आमच्या पूर्वी शिकलं पाहिजे स्थिर ध्यानाचा अभ्यास कराय. ध्यानाचा अभ्यास केला की डोळेच वेगळे दिसतात. उगी जयसे जन म्हणत नाही, डोळेच वेगळे. पोराची तर डोळेच वेगळे. ही पूर्वी मिची मिची करते. हे थोडा पण ध्यान म्हणाय तुझ्यासारखं काय करू? तुझ्यासारखं पूर्वी येऊन करू ठेवले. हा तर योगासनाने सगळं साधतं. ध्यानाच्या अभ्यासाने सगळं साधतं. बघितल्यावरच कळते ज्ञानी का कसं आहे, ह्याच्यात काय आहे. डोळे बघितले समजतं. डोळ्यातच सगळं आहे. डोळ्यात सगळं बुबुळ हलते असं 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 काय उपयोग आहे ती माणूस? आतलं बुबुळ काय होते? बुबुळ म्हणजे काय आलं काय? बुबुळ कशाला म्हणायचं? काळ असतो ती हलते असं असं ते कसं राहील? तिने ध्यानाचा अभ्यास केला.
आणि डोळे उघडायचे विचारायची. किती उघड सांगायचं तुम्हाला, इतकं उघड कोण सांगणार नाहीये. लक्षात आलं? आम्ही उघड करून सांगतो का तर बामणी आहे ना, हरदास स्वामीचं स्थान आहे जवळ. पण तुम्हाला त्याची काही किंमत अजिबात नाही, अभ्यासच नाही. कुठली गोष्ट सांगतो अरे फुकट आहे करा तर नाही. जिचं भाग्य येतो की भाग्यवान लगेच उचलतो आहे की त्याप्रमाणे करतो, करत गेला की त्याला मिळत जातो. आता एवढी बसण्याची एवढीच भाग्यवान आहे ही तर नाहीत ती बोबळी फिरते त्या नाही घ्यायचं काय काय नाही. मग आता काय करायचं, त्याचं भाग्यच नाही. कधीतरी सांगितलं ऐकलं लक्षात ठेवलं तर ठीक आहे, तसा अभ्यास केला की संपलं. अभ्यास म्हणजे काय लिहिजास नसतो, अभ्यासशीच अभ्यास. मी सांगितलं हाच अभ्यास, अभ्यास बाकी काय नाही. पण तो केला पाहिजे.